आपले क्वेश्चन जे आहेत तर इंटरनेटच्या चाळीच्या समोरले राहिले होते, ते आज आपण बघूया. तर हे क्वेश्चन काय म्हणलं आहे, इथं क्वेश्चन आहे www.inkly2.pdf.com या लिंक तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन करा. तर ते ओपन करण्यासाठी योग्य स्टेप जे आहे त्यामध्ये, तर मायक्रोसॉफ्ट एड दिलेलं आहे इथं नाही आहे, तर मायक्रोसॉफ्ट एडमध्ये जा आणि www.encyclopedia.com हे टाईप करा आणि इथं जे आहे वेबपेज आपल्याला ओपन झालेलं आहे इथे. तर ऑप्शन थर्ड आहे करेक्ट. पुढचा क्वेश्चन बघा, दिलेले वेबपेज HTML ओनली फॉर्मॅटमध्ये माय वेब या नावाने सेव्ह करा म्हणजे. तर त्याच्यासाठी काय करायची, तर सुरुवातीला www.google.com जाता, वेबपेजवर साईडवर जाऊन सेव्हचं ऑप्शन वापरून इथं माय वेब पेज म्हणून टाकतो आपण. बरोबर आहे फर्स्ट ऑप्शन. तर बघा पुढचं क्वेश्चन, हे काय म्हणलं, www.google.com या वेबसाईटवर जा आणि मुंबई युनिव्हर्सिटी सर्च करा म्हणजे. तर मुंबई युनिव्हर्सिटी सर्च करण्यासाठी तर आपल्याला ऑप्शन सुरुवातीचं तर नाही आहे, इतर मुंबई युनिव्हर्सिटी सेकंडलाच ओपन झाले आहे ते तर नाही. तर थर्डमध्ये काय बघूया, गुगलमध्ये जा आणि गुगल टाईप करा मुंबई युनिव्हर्सिटी. हां हे जे आहे थर्ड ऑप्शन, बरोबर आहे ऑप्शन तीन. तुम्हाला तुमच्या प्रादेशिक भाषेत मजकूर टाईप करायचा आहे, तुम्ही ग्रीक भाषेत वेलकम टेक्स्ट टाईप करण्यासाठी कोणता क्रमांक पाळाल. तर आपण www.url टाईप करता गुगलमध्ये जाता इनपुटरचा वापर करून हे तर नाही. तर थर्ड बघूया, गुगलवर जा, गुगल सर्च करा, इन गुगल इनपुट सर्च केल्याच्यानंतर गुगल इनपुट वर क्लिक करा, ट्राय इट आउटला क्लिक करून वेलकम टेक्स्ट. बरोबर आहे ऑप्शन तीन. तर पुढचा क्वेश्चन बघूया, www.scriptinfo.com या लिंक तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन करा. मायक्रोसॉफ्ट एड्स ओपन करा, www.scriptinfo.com टाईप करा आणि एंटर केल्याच्या नंतर आपलं जे लिंक आहे ओपन झालेली आहे. तर ऑप्शन एक बरोबर आहे. www.mkcl.org वेबपेज ओपन करा आणि ते तुमच्या फेवरेट लिस्टसाठी ॲड करा म्हणजे. फेवरेट लिस्टसाठी कंट्रोल डी आहे. तर बघूया, वेलकमवर जा, www.mkcl टाका, टाईप करा, एंटर करा. एंटर केल्यानंतर हे साईट ओपन होईल. कंट्रोल डी केल्याच्यानंतर ॲड टू फेवरेट लिस्टसाठी ॲड होईल आणि तिथं ॲड करायचं. फर्स्ट ऑप्शन सक्सेस, सबमिट करायचं. बरोबर आहे. तर पुढचा क्वेश्चन बघूया, दिलेल्या ब्राउझरमध्ये www.google.com जा, डिजिटल कॅमेरा सर्च करा म्हणजे. www.google.com गेल्या, डिजिटल कॅमेरा सर्च केला आणि इथं जे आहे सर्च झाले आहे. बरोबर आहे ऑप्शन एक. www.sc.com वेबपेजवर जा आणि ते तुमच्या फेवरेट लिस्टसाठी ॲड करा म्हणजे. फेवरेट लिस्टसाठी हे तर नाही, फेवरेट लिस्ट आहे इथं आहे बघा कंट्रोल डीचं ऑप्शन. फेवरेट लिस्टसाठी कंट्रोल डी लक्षात ठेवायचं आणि थोडंसं स्टेप फॉलो करायचं. ऑप्शन फोर, www.yahoo.com या वेबसाईटवर जा आणि ते वेबपेज तुमच्या इंटरनेट एक्सप्लोरवरून ओपन करा म्हणजे. तर त्याच्यासाठी आपण काय करता, मायक्रोसॉफ्ट एड्स ओपन करता, yahoo.com टाईप करता, एंटर करता, सेटिंगमध्ये जाता, एंटर ॲप करून त्याच्यामध्ये ट्री टूल्स दोन नावाचा ऑप्शन जे आहे सिलेक्ट करून त्याच्यामध्ये एडमध्ये टाईप करता आणि त्यामध्ये पुन्हा ॲड करता, ॲड बटनावर क्लिक करता. ऑप्शन दोन. तर पुढचा क्वेश्चन बघूया, दिलेल्या ब्राउझरमध्ये www.google.com जा आणि क्रिकेट सर्च करा म्हणजे. क्रिकेट सर्च करण्यासाठी आपण काय करता, गुगलवर जाता, क्रिकेट सर्च करता आणि इथं सर्च झालं आहे. हे गुगल दिसलं आहे, इथं चुकीचं आहे एड्समध्ये, हे तर चुकीचं आहे. गुगलवर जाय ते क्रिकेट सर्च करा, हे तर नाही. yahoo.com टाईप करा, या क्रिकेट लिंक करा आणि क्रिकेट ओपन करा. बरोबर आहे ऑप्शन फोर. ऑप्शन एक मिनिट, एक मिनिट. तर गुगलवर जाता, गुगल क्रिकेट टाईप करा. बरोबर आहे आणि इथं google.com लिंक
ओपन झाले हेच आहे, ऑप्शन एक बरोबर आहे, थोडंसं कन्फ्यूज झालं सॉरी. तर www.buybooksindia.com वेबसाईटवर जा आणि हे वेबपेज कम्प्लीट फॉर्मॅटमध्ये पहा. कम्प्लीट फॉर्मॅटमध्ये पाहण्यासाठी आपण काय करता, तर बाय बुक्स लिंकला क्लिक युआर एल टाईप करून याच्यामध्ये सेव्ह ॲज जातं, हे चुकीचं आहे. तर याच्यामध्ये काय करतात, सेव्ह ॲज पर्याय वापरून सेव्ह करतात, चुकीचं आहे. बाय बुक्स डॉट इंडिया युआर एल टाईप करता आणि बाय बुक्सवर सेव्ह ॲजचा ऑप्शन वापर करून वेबपेज, इथं बरोबर आहे, वेबपेज नावाने टाकायचं होतं. तर ऑप्शन 3 पुढचा क्वेश्चन बघा. दिलेल्या ब्राउझरमध्ये www.google.com वर जा, एज्युकेशन सर्च करा. तर एज्युकेशन सर्च करण्यासाठी ऑप्शन जे आहे आपल्याला, एज्युकेशन हे सर्च चुकीचं आहे, हे पण याच्यामध्ये थोडंसं हे पण चुकीचं आहे. गुगलवर जाता इथं आणि एज्युकेशन सर्च करता, ऑप्शन 4. तुमच्या मुलाला गणिताची काही कार्य देऊन त्याच्या गणिताविषयी कौशल्य सुधारण्यासाठी तुमची इच्छा आहे. दिलेल्या वेबपेजमधून तुम्ही गणित विषय कार्य करण्यासाठी कशाप्रकारे उघडाल, म्हणजे तर कशाप्रकारे आपण उघडाल त्याच्यासाठी बघूया. गुगलवर जाता आय फील हे तर चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. ऑप्शन 3 म्हणजे काय, गुगलवर जाता मॅथमॅटिक्स टाईप करून आपण इथं सर्च करू शकता, बरोबर आहे. मॅथमॅटिक्स जे आहे आपण टाईप करतो. स्पेलिंगमध्ये थोडंसं मिस्टेक दिसायला लागलं. ओपन करता वेबपेज तुमच्या ब्राउझरमध्ये, ओपन करा कसं, वेबपेज कम्प्लीट म्हणून वेबपेज 1 या नावाने सेव्ह करायचं आपल्याला. तर त्यासाठी आपण काय करता, एज्युकेशन सर्च करता आणि याच्यामध्ये सेव्हवर क्लिक करता आणि नंतर वेबपेज म्हणून सेव्ह करता, बरोबर आहे ऑप्शन 1. www.google.com लिंक ओपन करा आणि त्या वेबपेजवर असल्या ब्लॉग्स सर्च करा. म्हणजे ब्लॉग सर्च करायचं आहे, क्लिक करायचं आहे ब्लॉग्सवर. तर हे ऑप्शन 1 नाही, हे दोन पण नाही, तीन पण याच्यामध्ये नाही, चुकीत सुरुवातीला पाहिजे होतं. गुगलवर जा आणि गुगल मॅप टाईप करा, गुगल ॲप आयकॉनवर क्लिक करून इथं ब्लॉग्स ओपन करता, बरोबर आहे ऑप्शन 4. www.skypeforge.com लिंक तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन करा. म्हणजे तर तसं ओपन करण्यासाठी आपण काय करता, एड्स ओपन करता, स्काईपवर टाईप करता आणि गुगल हे चुकीचं आहे. एड्स ओपन करा, स्काईपवर लिंकवर क्लिक करा आणि लिंक ओपन करा झालेली आहे, चुकीचं आहे. पण इथं आहे लिंक, ऑप्शन 3 जे आहे बरोबर लिंक ओपन झाले. काय एड्स जर ओपन केलं आहे, एंटर केलं आहे स्काईपवर आणि इथं जे आहे लिंक ओपन झालेली आहे. तर www.gmail.com या वेबपेजवर जायचं आहे आणि माय मेल युजर नेम आणि पासवर्ड टाईप करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करता, गुगलवर जीमेलवर जाता, हे तर चुकीचं, जीमेलवर जाता आणि नेक्स्ट करता माय मेल टाकून आणि इथं पासवर्ड चुकीचा आहे तर नाही, तर याच्यामध्ये हा पण नाही, गुगल प्रेस करा, माय मेल टाईप करा आणि इथं पासवर्ड टाईप करा, हे बरोबर आहे, 4 नंबर ऑप्शन. www.booksmillion.com या लिंक तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये ॲड करा. म्हणजे फेवरेट लिस्टसाठी कंट्रोल डी तुम्हाला सांगितलं होतं, तर बघूया कंट्रोल डी सेवरात सेफ्टी आहे. तर दुसरे याच्यामध्ये कुठे आहे का, नाही. तर ऑप्शन 4 आहे, एकदम करेक्ट. तर बघा, दिलेल्या मेलबॉक्समधून तुम्ही स्पॅम कशाप्रकारे तपासू शकता. म्हणजे तर काय करता, मेलबॉक्सवर जाता, स्पॅमला क्लिक करता आणि स्पॅममध्ये क्लिक करू शकता, बरोबर आहे ऑप्शन 1. दिलेल्या इनबॉक्समध्ये तुम्ही पहिल्या ईमेलमध्ये उघडा आणि त्याला थँक्स रिप्लाय द्यायचा आहे. तर थँक्स रिप्लाय देण्यासाठी आपण ईमेल फॉरवर्ड करता, क्लिक करता मेलवर, हे तर चुकीचं आहे. तर सुरुवातीला ईमेल निवडता, पुन्हा रिप्लायला क्लिक करता आणि थँक्स करून सबमिट करता, बरोबर आहे ऑप्शन 2. तर स्टार्ट व बघा, मेनू वारचा वापर करून दिलेले वेबपेज फुल स्क्रीनमध्ये पहा. म्हणजे फुल स्क्रीनमध्ये पाहण्यासाठी आपण काय करता,
www.google वर जाता, व्यूला क्लिक करून हे तर चुकीचं आहे. तर याच्यामध्ये पेपर ले प्रॉपर मेन्यू बारचा वापर करून हे चुकीचं आहे. गुगलवर जाता, प्रॉपर मेन्यू ऍड वनमध्ये क्लिक करून प्रॉपर मेन्यू ऍड वन ऑन करता, ऑफ ऑन ऑफ करून त्याला काय करता, व्ह्यू फुल स्क्रीन डिस्प्लेला क्लिक करून आपण बघू शकता. ऑप्शन 3 बरोबर आहे. तर अशा प्रकारचे आपण आजच्या तयारीत 20 क्वेश्चन घेऊया आणि नंतर भेटूया पुन्हा परत.